काळजी करू नका, आपण प्रामाणिकपणे मेहनत करतोय ना, नक्कीच यश येईल। तुम्ही काळजी करू नका, मी जिवंत असेपर्यंत या घराला काही होऊ देणार नाही। दादा जिवंत असण्याची शक्यता जरा कमीच आहे। अरे देवा, आई 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 प्लीज प्लीज रडू नकोस, अगं त्यांनी फक्त शक्यता वर्तवली आहे। अरे विक्रम गेल्यापासून सगळेजण फक्त शक्यता सर वर्तवतायत। मला त्यातला 5% हिशोब नकोय, भले मी तिचा सावत्र भाऊ असलो ना तरी चालेल, पण तिच्या बापाने ठेवलेल्या 5% उपकारांवरती जगायचं नाहीये मला। ही प्रॉपर्टी मला हवी आहे, मला। कसला विचार करताय? विक्रमचा अपघातानंतर त्याला सगळे उपचार मिळाले असतील, कुणास ठाऊक कसा असेल कुठे असेल। विक्रम कसा असेल कुठे असेल माहित नाही मला, पण एक गोष्ट नक्की, आई म्हणून मला त्याची जितकी काळजी आहे ना, त्यापेक्षा वडील म्हणून तुम्हाला जरा जास्तच काळजी आहे। विक्रम आत्ता कसा असेल माहित नाही मला, पण तुम्ही मात्र खंबीर राहावत असं मला वाटतंय। खंबीर राहण्याचाच प्रयत्न करतोय मी, पण जोपर्यंत विक्रम येत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार। तुम्ही किती त्रास करून घेणार स्वतःला? मग काय करू, त्याची वाट पाहण्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये। मला पौर्णिमाची खूप काळजी वाटते हो, सतत देवघरात बसलेली असते, जेवढ्या खाण्याकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं हो। रात्री अचानक मला जाग आली, पाहते तर ही आपली देवघरातच बसलेली, कसं होणार हो तिचं? पौर्णिमेला सांभाळ, विक्रमवर खूप प्रेम आहे तिच, तिला सावरायला चव। आजपर्यंत आपल्या सगळ्यांना तीच सावरत होती, यापुढे तिला सावरणं ही आपली जबाबदारी आहे। पौर्णिमा आपली सून नाही आहे, मुलगी आहे, मुलगी। नीट समजाव तिला। मी समजावेन तिला। एक बोलायचं होतं। काय? राधा गेली तेव्हा लोकेशने तिथे जाऊन तिचे अंत्यसंस्कार केले, तेव्हा आपण कुणीच तिथे नव्हतो। मग परवा पितृ अमावस्या आहे, आपण राधाचं श्राद्ध केलं तर
हो ते करायलाच हवं, कारण म्हणजे माझ्या डोक्यामध्ये होतं हे मध्येच विक्रमचं हे असं झालं त्यामुळे मग डोक्यातून निघून गेलं. तू आठवण केलीस हे बरं झालं, उगाच अशा गोष्टी राहायला नको. मी बोलेन गुरुजींशी, त्यापेक्षा गुरुजींशी तूच बोल, मला कदाचित बोलता नाही येणार. बरं मी बोलते गुरुजींशी, पण काय मोहितशी कोण बोलणार? अरे हो ते आहेच, मला असं वाटतं तूच त्याच्याशी बोल. हा मी समजाव त्याला, त्याला म्हणावं प्रवासामध्ये भेटणारे सगळेच प्रवासी काही शेवटपर्यंत साथ नाही देत. तसा बऱ्यापैकी सावरलाय तो आता, राधा परत येईल अशी आशा वाटते त्याला. नाही विणा, आशा वाटणं हे काही वावग नाही आहे, पण ती अट पूर्ण होण्याची वाट बघणं हे योग्य नाही आहे. राधा परत आली तर आपल्याला आनंदच होणार आहे ना, पण ती परत येणार नाही हे तितकंच खरं आहे. तू एकदा विषय काढ त्याच्याकडे, कदाचित तो ओव्हर रिॲक्ट होईल, पण तू सांभाळून घे त्याला. आई जगदंबे, आमच्या घराला वाचव. घरात एक वेळ चूल पेटली नसेल, पण तुझ्या समयात कधी तेल कमी पडू दिलं नाही आम्ही. आज आमच्या घरावर इतकं मोठं संकट आलंय, देवी तुला धावून यावंच लागेल तुझ्या भक्तांसाठी, ज्यांची तुझ्यावर अपार श्रद्धा आहे. सावकाराने आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आहे. आमची परिस्थिती काही तुझ्यापासून लपून नाहीये. आज काय उद्या काय, पैसे असतील तर देऊ ना. माझ्या समोर एक बंद दरवाजा येऊन ठेपलाय, त्या दरवाजाच्या पलीकडे काय मला काहीच दिसत नाही. तो दरवाजा उघड, घरात एक पैसा नाही. आजी आजोबांचं वय झालंय, ते आता कमवू शकत नाही. सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आई बाबा गेल्यापासून आजी आजोबांनी माझ्यासाठी खूप केलं, पण आता ते खंगले, त्यांना संकटातून बाहेर काढणं माझी जबाबदारी. पण मी इतके सारे पैसे कुठून आणू? तूच काहीतरी मार्ग दाखव आई, तूच माझी रक्षण करतेस. देवी, आजपर्यंत तुझ्याकडे कधी हात जोडले नाही, पण आज समजलो आपण संकटात पडल्यावर आपल्याला श्रद्धेची जाणीव होते. मला जाणीव झाली, मी इथे आलो, मीराशी भेट झाली. मीरा आणि राधा हुबेहूब दिसतात, आम्ही तुझाच चमत्कार समजतो. मी मीराला राधा बनवून न्यायचा विचार करतोय. मला माहीत आहे माझा मार्ग चुकीचा आहे, पण मला त्याखेरीज कुठलाच पर्याय दिसत नाही. मीराला त्या संदर्भात विचारेन लवकरच, तिला होकार देण्याची सुबुद्धी दे आई. मीरा हो म्हणाली तर चिंताच मिटेल, मग मी तिला राधा बनवून घेऊन जाईन आणि 40 कोटीचा मालक बनेन. देवी माझी मदत कर. मोहित उठलास का? अगं आई ये ना. काय रे, रात्रभर झोपलास की नाही? जागाच नाही.
कसला एवढा विचार करत होतास रे रात्रभर? राधाचा नाही, राधा अशी अचानक निघून गेली आणि आता दादा कोणाची तरी ना दृष्टी लागली आपल्या घराला. तू नको रे काळजी करूस, त्याने का परिस्थिती बदलणार आहे, उलट त्रास मात्र होत राही. मला वाटत आता हळूहळू तू राधाला विसरायला हवंस. आई राधा गेलीये हे अजून सिद्ध व्हायचंय आणि मला विश्वास आहे की ती परत येणार आहे. विश्वास ठेव, पण विश्वासघात होऊन देऊ नकोस रे. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण जर का त्या गोष्टी आपल्या नशिबातच नसतील तर त्या मिळवण्याचा अट्टहास का? मोहित अरे तुझी ही अवस्था आहे तर विचार कर ना, मी आणि पौर्णिमा कसे दिवस काढत असू. आम्ही निदान खंबीर असल्यासारखं दाखवतो तरी, पण माझा मुलगा मात्र आज मला खंगल्यासारखा वाटतोय. विक्रम परत येईल की नाही माहित नाही मला, पण मी स्वतःला खंबीर बनवण्याचा प्रयत्न नक्की करते. आई मी समजू शकतो, पण तू काळजी करू नकोस, विक्रम दादा परत येणार आहे. तू आहेस ना माझ्यासोबत? काही असं काय विचारतेस, मी नेहमी असेन तुझ्यासोबत. एक बोलायचं होतं तुझ्याशी. अगं बोल ना. परवा पितृ अमावस्या आहे, आम्ही राधाचं श्राद्ध करायचा विचार करतो. तुझा काय विचार आहे? काही काय आई, आणि मी आत्ताच म्हणालो ना की राधा गेली आहे हे अजून सिद्ध झालेलं नाहीये, पण म्हणजे मला तू म्हणतेस ते सगळं करायला हवं हेही कळत आहे, पण माझं मन या सगळ्याला अजून तयार नाहीये. आणि तसं श्राद्ध घालायचं म्हणजे ती मला खरोखर सोडून गेली हे स्वीकारल्यासारखं होईल, आणि इतक्या लवकर ते स्वीकारणं शक्य नाही. पण लवकरात लवकर हे स्वीकारायला हवं. अरे सत्यापासून तू जितका दूर पळशील त्याच्या दुप्पट वेगाने सत्य तुझ्या पाठी लागेल, त्यामुळे योग्य वेळी योग्य अंतर राखून तुला ते स्वीकारायलाच हवं. नाही मला खरंच काही विचारू नकोस, तुला आणि बाबांना जे हवं ते करा. ठीक आहे, पण एक नवरा म्हणून तुला त्या पूजेला हजर राहावं लागेल, त्या कर्तव्यापासून तुला पळता येणार नाही. आजोबा कुठे बाहेर निघालात का? हो जरा शेतावर जाऊन येतोय. का काही काम होतं का पाहुणा? हो म्हणजे तुमच्याशी थोडस बोलायचं होतं मला. बोला ना. आजोबा मीरा खरंच तुमची नात आहे का? हो म्हणजे असं का विचारलोय? नाही म्हणजे नात वगैरे म्हणताय आणि तुमचा मुलगा कुठे दिसला नाही म्हणून विचारलं. आजोबा शांत का झालात? काय विचारलं? तुमच्या मुलाबद्दल, म्हणजे मीराच्या वडिलांबद्दल. ते दोघे 3 वर्षापूर्वी देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगरा चेंगरीत गेले आणि या म्हाताराच्या खांद्यावर फार मोठा भार ठेवून गेले. मीराचा आणि तिच्या भावाचा, गणूचा, ओराचं आणि सुनेचं सुतक लवकरच सोडावं लागलं. यांना सावरायचं होतं ना. मीराला लहानपणापासून आमचा खूप लढा, त्यामुळे ती सावरली हळूहळू. पण गणू मात्र कधी कधी आई बाबांची आठवण काढतो. माझी मीरा खूप भोळी आहे,
ती आहे म्हणून घराला घरपण आहे. आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. हे घर पुन्हा उभं करायला मीराने खूप मदत केली. घरावर सावकाराचं कर्ज आणि घरात पैशाची चणचण तर नेहमीच असायची. पण मीराकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर या तणावाचा लवलेश कधीही दिसणार नाही. और शेतात काम करायची आणि चार पैसे कमवायचे, त्यावरच घर चालायचं. पाहुणे तुम्ही कोणते नाही सांगितलं? मी विक्रम सामंत, माझी स्वतःची कंपनी आहे. आई वडील आणि आम्ही तिघ भाऊ, मी, लोकेश आणि मोहित. लग्न झालंय? हो, आणि म्हणून सांगतो घरी खूप काळजी करत असतील. हो हो, घरच्यांना तर कळवायलाच हवं. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरचा पत्ता द्या, म्हणजे गावातून कोणी जात असेल शहरात तर आम्ही तिकडे कळवू शकू. नाही, नको, उगाच काळजी करत बसतील. मी उद्या कळवीन त्यांना. ठीक आहे, मी निघतो शेतावर. ताई, मला चित्र काढून दे ना, मला जमत नाही. मुक्ता. हाय. अगं थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. नाही म्हणजे परवा पितृ अमावस्या आहे आणि राधाच श्राद्ध करावं म्हणते मी. तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच, म्हणजे राधाच्या आत्म्यालाही शांती मिळेल आणि राधा गेल्याचं दुःख मलाही खूप झालंय. तिच्यासाठी काय वाटेल ते करायला मी तयार आहे. पण आई. पण काय ग मुक्ता? नाही म्हणजे मोहितला विचारलं का? तो तयार नाही होणार या गोष्टीला. तुम्ही बोलला का त्याच्याशी? आत्ताच बोलून आले त्याच्याशी. काय म्हणाला तो? राधा गेल्याचं मान्यच करायला तयार नाही आहे तो. तुम्हाला काय पाहिजे ते करा असं म्हणाला. अगं पण नवरा म्हणून त्याने त्या पूजेला हजर राहायला हवं ना. तू उद्याच सगळी तयारी करायला घे हा. नाही म्हणजे पौर्णिमेला यातलं काहीही माहीत नाही आहे. आधीच तिला बिचारीला विक्रमचं एवढं टेन्शन आहे म्हणून मी तिला काहीच सांगितलं नाही. तुला राग तर नाही ना गा आला? काहीतरीच काय आई, मी सून आहे घरातली. तुम्ही काही काळजी करू नका, मी करेन सगळं. वाई, राधाचं श्राद्ध ते तर घालायलाच हवं. मी सगळी मदत करेन तुम्हाला, कारण एकदा का हे विधी झाले की राधा गेलीये यावर शिक्कामोर्तब झालाच म्हणून समजायचा. मग हळूहळू घरात राधाचा विषय बंद होईल, मग मी माझे पत्ते आरामात फेकू शकते. जुई आणि मोहितच्या लग्नाकडे मोर्चा वळवायला मग काहीच हरकत राहणार नाही.
जुईला बोलून घेतलं पाहिजे. अशा वेळेला तीच मोहित जवळ असणं खूप महत्वाचं आहे. आणि एकदा का श्राद्ध झालं मग आईबाबांकडे जुई आणि मोहितच्या लग्नाचा आग्रह करूयात. एकदा का लग्न झालं की सगळ्या इच्छा हळूहळू पूर्ण होतील माझ्या. राधा खूप तुटल्यासारखं वाटतंय. सगळे म्हणतायत की तू नाहीयेस हे स्वीकार. मी केला प्रयत्न पण तू नाहीयेस हे नाही मानू शकत मी. तू आहेस. मला अजूनही वाटतं की कुठल्या तरी वळणावर तू अचानक माझ्या समोर येशील आणि पुन्हा एकदा सगळं काही नीट होईल. पण कुठेस तू राधा? तू ये, लवकर ये, समोर ये माझ्या. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, नाही राहू शकत. पण हे कसं शक्य आहे? माझ्यासारखी दिसणारी मुलगी म्हणे त्यांची भाऊजाय होती. चेहऱ्यात एवढं साम्य आढळतं अशी हुबेहूब दिसणारी माणसं असतील या जगात? काय करू मी? त्यांच्याबरोबर जावं का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडच्या लोकांना खरंच माझी गरज असेल?